नमस्कार, मी वासुदेव सद्रे, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रतज्ञ. आजचं आपण पंचांग बघूया. इंग्रजी तारीख 10 जून 2024, ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी आजची तिथी आहे, सोमवार, पुष्य नक्षत्र आहे. आजचा योग जो आहे तो ध्रुव योग आहे आणि शुभकार्यासाठी जी वेळ आहे ती आहे 4 PM. कुठलेही शुभकार्य करायचं असेल तर 4 PM करूया. ज्योतिषशास्त्र हे खरोखर खरं शास्त्र आहे का आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम पडतो का असा मला अनेकांनी प्रश्न विचारला आहे. तर आपल्या ज्योतिष तत्वांग या कार्यक्रमात पाहूया त्याचं उत्तर. कुठल्याही शास्त्राला मर्यादा असतात. असं जर नसतं तर कुठलेही वकील जे आहे विधीशास्त्रातले ते कधी तुरुंगात गेले नसते. वैद्यकीय शास्त्र म्हणजे डॉक्टर जे आहेत ते अमर झाले असते आणि ज्योतिष जे आहेत, ज्योतिष सांगणारे माझ्यासारखे, आमच्या आयुष्यात कधी संकटं आली नसती. आज इथून 4 वर्षानंतर या दिवशी ही तिथी आहे, इतके इतके वाजता सूर्योदय होणार आहे, अमुक अमुक वाजता सूर्यास्त होणार आहे, अमुक वाजून अमुक मिनिटांनी, अमुक घटिका, अमुक पळांनी सूर्यग्रहण होणार आहे, चंद्रग्रहण होणार आहे, हे सगळं सांगितलं कुठे जातं? ज्योतिषशास्त्रातच. आणि त्यानुसारच अगदी निसर्गसुद्धा त्यानुसारच निसर्गतः ते घडतं. तर ज्योतिषशास्त्रानुसार त्या ग्रहांचा का परिणाम होत नसेल? तसं जर असतं तर ज्या जे सांगितलं आहे की यापुढे 4 वर्षानंतर हे हे ग्रहण आहे, जसं आता मागे एकदा जे झालं होतं द ग्रेट कॉन्जंक्शन, की शनी आणि गुरु अगदी एक आपल्या जवळ आले होते, अनेक वर्षानंतर ते झालं होतं, अंगठीसारखा तो आकार होता, तर ते सुद्धा ज्योतिषशास्त्रानेच सांगितलं होतं ना. अनेक खगोलप्रेमींनी त्या दृष्टी त्या दृश्याचा अनेकांनी त्याचा आनंद घेतला. तर खरोखर ज्योतिषशास्त्राचा मानवी जीवनावर परिणाम पडतो. नमस्कार, या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया.